गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, वेलकम टू योर मराठी लेक्चर. माय सेल्फ मिस मानसी आणि मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवत आहे. त्यासाठी तुम्हाला आपला पेज नंबर 3 काढायचे आहे. काढलं तुम्ही पेज नंबर 3? ओके. आणि आपण काय शिकत होतो? आपला पहिला पाठ मूळाक्षरे शिकत होतो. ओके, आपण काय शिकत होतो? आपला पहिला पाठ मूळाक्षरे शिकत होतो. मूळाक्षरे म्हणजे काय? अल्फाबेट. मूळाक्षरे म्हणजे अल्फाबेट्स. जसे इंग्लिशमध्ये अल्फाबेट असतात तसे ABCD जशी इंग्लिशमध्ये असते तशी मराठीत मूळाक्षरं असतात. ओके. आणि आपण कोणती कोणती मूळाक्षरं शिकलो? अ. मूळाक्षरामध्ये आपण स्वर शिकलो पहिला. कोणते स्वर? अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, रू, ए, ऐ, ओ, औ, अम, आ. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिदिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस, रू ऋषी, ए एडका, ऐ ऐरण, ओ ओठ, औ औषध, अम अंबारी आणि आहापासून फक्त आहा. असे आपण स्वर शिकलो. व्हेरी गुड. त्यानंतर आपण काय शिकायला सुरुवात केली? व्यंजने. आपण काय शिकायला सुरुवात केली? व्यंजने. ओके, आपण व्यंजने शिकायला सुरुवात केली. कोणती कोणती? आपण सगळ्यात पहिलं कुठलं व्यंजन शिकलो? क. क पासून काय येतं? कमळ. क पासून येतं कमळ. ख पासून खटारा. ख पासून काय येतं? खटारा. ख नंतर काय येतो? ग. आणि ग पासून काय येतं? गवत. गवत म्हणजे ग्रास. नेक्स्ट इज घ. आणि घ पासून काय येतं? घर. आणि नेक्स्ट इज नेह. काय आहे? नेह. ओके, आपण आपल्या वर्कबुक मध्ये पण कम्प्लीट केलं. पेज टर्न करा. आपण अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस शिकलो, रु ऋषी, ए एडका शिकलो, ऐ ऐरण, ओ ओठ शिकलो, औ औषध आणि अम अंबारी शिकलो. आणि आपण आहापर्यंत शिकलो. त्यानंतर आपण अ आ ई ई ऊ ऊ रू ए ऐ ओ औ अम आहा हे आपण काय केलं? आपल्या वर्कबुकमध्ये लिहिलं, नोटबुकमध्ये लिहिलं. नंतर आपण पेज टर्न करून व्यंजन शिकायला सुरुवात केली. ओके, आणि आपण कुठलं कुठलं व्यंजन शिकलो? क कमळ. लिहायला शिकलो आपण ख खटारा. ओके, नेक्स्ट ग गवत. ग पासून येतं गवत. नेक्स्ट घ. घ पासून येतं घर. घ पासून येतं घर. आणि आपण त्यानंतर शिकलो नेय. काय शिकलो? नेय. आणि आपण आपल्या नोटबुकमध्ये नेयपर्यंत लिहिलं. तुम्हाला मी लास्ट लेक्चरला ग घ आणि नेय होमवर्कला दिलेला वर्कबुक आणि नोटबुकमध्ये. येस ऑर नो? येस. ग गवत, घ घर आणि नेय तुम्हाला नोटबुक आणि वर्कबुकमध्ये होमवर्क करायला दिलेला. तुम्ही सर्वांनी केला? व्हेरी गुड. आता आपण नेक्स्ट व्यंजन शिकणार आहोत. नेयनंतर काय येतं ते. तुम्ही सर्वजण रेडी आहात नेयनंतर काय येतं ते शिकायला? ओके, हा आपला झाला नेय. ओके, नेय. आणि नेय नंतर येतो नेक्स्ट आपलं व्यंजन आहे. सर्वांनी वर्कबुकमध्ये पेज नंबर 14 वर बघायचं आहे. 1 for 14. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. नेय नंतर काय येतं? सगळ्यांना हे दिसत आहे व्यंजन? सर्व बघत आहात या व्यंजनाकडे? ह्या व्यंजनाला काय म्हणतात तुम्हाला कोणाला माहिती आहे? मी सांगू? येस, या व्यंजनाला म्हणतात च.
काय म्हणतात या व्यंजनाला? च. काय म्हणतात? च. ह्याला म्हणतात च. हा आहे च. हा काय आहे? च. आणि च पासून येतो चरखा. च पासून काय येतो? चरखा. आता चरखा म्हणजे काय? हा आहे चरखा. हा काय आहे? चरखा. ह्याला काय म्हणतात? चरखा. ह्याला म्हणतात चरखा. तुम्ही कुठे पाहिला आहे हा चरखा? हा असा चरखा तुम्ही कुठे पाहिलाय? ह्या चरख्यापासून काय बनत? हा चरखा काय बनवतो? हा चरखा धागा बनवतो. ह्या चरख्यावर काय बनवतात? धागा बनवतात. हा काय आहे? चरखा. यावर धागा बनवला जातो. कापूस आपले कापड कशाने बनतं? आपण जे कपडे घालतो ते धाग्याने बनतं. आणि धागा कशापासून बनतो? कापसापासून. तर ह्या मशीनीवर, ह्या चरख्यावर धागा बनवला जातो. ओके, कापसापासून काय बनवला जातो? धागा. तुम्हाला दिसतोय हा धागा? येस. तर हा आहे चरखा. ह्यावर काय बनवलं जातं? धागे बनवले जातात. आपण जे कपडे घालतो ते आपले कपडे कशापासून बनतात? धाग्यापासून बनतात. आणि ते धागे कुठे बनवतात? कोण कशावर बनवतात? चरख्यावर. धागे कशावर बनवतात? चरख्यावर. तर हा काय आहे? चरखा. तर स्टुडंट्स, धागा कशावर बनवला जातो? चरखा. हा आहे चरखा. आणि च पासून काय येतं? चरखा. तुम्हाला चरखा म्हणजे काय आहे ते कळालं? चरखा म्हणजे काय? धागा बनवण्याची एक मशीन आहे ती. ओके, आणि च पासून येतो चरखा. च पासून काय येतो? चरखा. ओके, आणि आता आपण आपल्या वर्कबुकमध्ये च लिहायला शिकणार आहोत. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे. ओके स्टुडंट्स, रेडी? आपण च लिहायला शिकणार आहोत. च चरखा. च चरखा. ओके, कसा लिहायचा पहिला? एक स्लीपिंग लाईन. दिली स्लीपिंग लाईन? दोन्ही लाईनच्या मध्ये स्लीपिंग लाईन दिली. नंतर स्लीपिंग लाईन, आणि त्या स्लीपिंग लाईनला असा थोडा मोठा लेफ्ट साइड कर्व. ओके, स्लीपिंग लाईन, त्याला लेफ्ट साइड कर्व, आणि त्या लेफ्ट साइड कर्वला स्टँडिंग लाईन. ओके, अक्षरावरती स्लीपिंग लाईन. हा झाला आपला च. स्लीपिंग लाईन, त्याला लेफ्ट साइड कर्व, त्याला स्टँडिंग लाईन, आणि अक्षरावरती स्लीपिंग लाईन. च. च चरखा. स्लीपिंग लाईन, लेफ्ट साइड कर्व, स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन. च चरखा. नेक्स्ट, स्लीपिंग लाईन, लेफ्ट साइड कर्व, त्याला स्टँडिंग लाईन, आणि अक्षरावर स्लीपिंग लाईन. हा झाला च चरखा. स्लीपिंग लाईन, लेफ्ट साइड कर्व, त्याला स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन. च चरखा. स्लीपिंग लाईन, लेफ्ट साइड कर्व, स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन. च चरखा. स्लीपिंग लाईन, लेफ्ट साइड कर्व, स्टँडिंग लाईन, आणि त्यावरती स्लीपिंग लाईन. हा झाला च चरखा. च चरखा. च पासून काय येतं? चरखा. च चरखा. पहिला काय काढायचे? स्लीपिंग लाईन, देन लेफ्ट साइड कर्व, आणि त्याला अशी चिकटून स्टँडिंग लाईन,
and sleeping line. So charkha. Okay, so pasun ka hai to charkha. Now students, you have to write three lines. Okay, the first line apan complete keli and then second and third, 1, 2, 3. You have to complete three lines in your workbook. Okay, आणि आता सर्वांनी नोटबुक ओपन करायची. लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला होमवर्क काय होता, ग 5 लाईन्स, देन लिव 1 लाईन, एक लाईन सोडायची, अँड देन 5 लाईन्स घ, देन न्यू 5 लाईन्स, 1, 2, 3, 4, and 5, देन 1 लाईन, 6 लाईन्स तुम्हाला लिहायच्या होत्या, 6 लाइन्स ग आणि 6 लाइन्स घ, घच्या 1, 2, 3, 4, 5, 6 एक लाईन सोडायची आणि मग 6 लाईन्स घ, 6 लाईन्स ण, अँड आता त्यानंतर आपण एक लाईन सोडायची आहे. 6 लाईन्स आपल्याला ण्याच्या लिहायच्या होत्या, 6 लाईन्स, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, देन लिव 1 लाईन, ही लाईन सोडायची आहे, लिव 1 लाईन. अँड आता आपण काय लिहिणार आहोत, ण्यानंतर आता आपण काय शिकलो, च. ओके, सो नाव वी विल लर्न हाऊ टू राईट च. ओके, इथे आपण च लिहिणार आहोत 6 लाईन्स. ओके, कसं लिहायचं च, ह्या 2 लाईन्सच्या मध्ये स्लीपिंग लाईन, त्या स्लीपिंग लाईनला असा लेफ्ट साईड कर्व आणि त्याला स्टँडिंग लाईन, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, दिस इज आर च, हा आपला च आहे. ओके, हे 2 लाईन्सच्या मध्ये पहिला काय द्यायचे आहे, स्लीपिंग लाईन आणि त्याला खालून असा लेफ्ट साईड कर्व द्यायचा आणि त्याला स्टँडिंग लाईन, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला च. स्लीपिंग लाईन, त्याला लेफ्ट साईड कर्व, त्याला चिकटून अशी स्टँडिंग लाईन आणि अक्षरावरती स्लीपिंग लाईन, स्लीपिंग लाईन, त्याला लेफ्ट साईड कर्व आणि त्याला स्टँडिंग लाईन चिकटून अक्षरावरती स्लीपिंग लाईन. च चरखा, स्लीपिंग लाईन, लेफ्ट साईड कर्व, स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन, च चरखा. समजलं तुम्हाला, स्लीपिंग लाईन, लेफ्ट साईड कर्व आणि त्याला चिकटून अशी स्टँडिंग लाईन, अक्षरावरती स्लीपिंग लाईन. ओके, च कसा लिहायचं तुम्हाला कळाला. नाव यू हॅव टू राईट 6 लाईन्स, 1, 2, 3, 4, 5, and 6. राईट 6 लाईन्स ऑफ च इन युअर मराठी नोटबुक. सगळ्यांना 6 लाईन्स चच्या लिहायच्या आहेत. ओके, नाव टेक आउट युअर वर्कबुक. च चरखा लिहिला तुम्ही तुमच्या वर्कबुक नोटबुकमध्ये, 6 लाईन्स लिहायचे आहेत, तो तुमचा होमवर्क आहे. आणि च चरखा वर्कबुकमध्ये सुद्धा कम्प्लीट करायचं आहे, 1, 2, and 3 लाईन्स. ओके, तर आता आपण काय शिकलो, आता आपण काय शिकलो, च शिकलो. ओके, आणि आता आपण च नंतर काय येतो ते शिकणार आहोत. पेज नंबर 15 काढा. च नंतर काय येतो, च नंतर येतो, च नंतर नेक्स्ट व्यंजन आहे, हे आपलं नेक्स्ट व्यंजन आहे आणि ह्याला म्हणतात छ. काय म्हणतात, छ, हा काय आहे, छ. सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा, छ, हा आहे छ. ओके, आपल्याला च चरख्यानंतर येतो छ, आपला च नंतर व्यंजन येते छ. ओके, आणि छ पासून येते छत्री, छ पासून काय येतं, छत्री. छत्री माहिती आहे तुम्हाला, ही आहे छत्री, ही काय आहे, छत्री. तुम्हाला माहिती आहे छत्री, छत्रीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, अम्ब्रेला. आणि आपण अम्ब्रेला कधी यूज करतो, जेव्हा
पाऊस पडत असतो, रेनी सीजन मध्ये आपण अम्ब्रेलाचा वापर करतो. ओके, आणि ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अम्ब्रेला. आणि मराठी मध्ये छत्री. ओके, ही काय आहे? अम्ब्रेला, छत्री. ओके, आणि छ पासून काय येतं? छत्री. छ पासून येतं छत्री. छ छत्री, छ छत्री, छ छत्री. ओके, छ पासून येते छत्री. आता आपण छ लिहायला शिकणार आहोत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल वी काय करणार आहेत? आपण एक लेफ्ट साइड छोटासा कर्व देणार आहोत. लेफ्ट साइड कर्व, लेफ्ट साइड कर्व, आणि त्याला खालून थोडा अजून एक लेफ्ट साइड कर्व. हा खालचा लेफ्ट साइड कर्व थोडा मोठा काढायचा. ओके, हा छोटा लेफ्ट साइड कर्व आणि त्याला खालून थोडा मोठा लेफ्ट साइड कर्व. लेफ्ट साइड कर्व आणि त्याला खालून अजून थोडा वाढवायचा आणि असा यू बनवायचा. हा लेफ्ट साइड कर्व काढला, त्याला खालून असं अजून थोडा वाढवून यू बनवायचा. ओके, लेफ्ट साइड कर्व, थोडा लेफ्ट साइड कर्व आणि मग त्याचा यू बनवला आणि त्याला खालून असं झिरो. ओके, लेफ्ट साइड कर्व, अजून थोडा मोठा लेफ्ट साइड कर्व आणि त्याला खालून असं झिरो द्यायचा आणि त्या झिरोला अशी एक स्टँडिंग लाईन द्यायची, अक्षरावरती स्लीपिंग लाईन. हा आपला झाला छ. लेफ्ट साइड कर्व, त्याला खालून अजून मोठा लेफ्ट साइड कर्व आणि त्याला खालून असा टर्न करायचा, झिरो बनवायचा आणि त्या झिरोला अशी स्टँडिंग लाईन द्यायची, अक्षरावरती स्लीपिंग लाईन. छ छत्री. लेफ्ट साइड कर्व, त्याला खालून मोठा लेफ्ट साइड कर्व अँड झिरो अँड त्याला स्टँडिंग लाईन, अक्षरावर स्लीपिंग लाईन. छ छत्री. लेफ्ट साइड कर्व, त्याला खालून अजून एक लेफ्ट साइड कर्व आणि त्या लेफ्ट साइड कर्वला टर्न करायचं, स्टँडिंग लाईन त्याला छोटी आणि अक्षरावरती स्लीपिंग लाईन. ओके, लेफ्ट साइड कर्व, त्याला खालून मोठा लेफ्ट साइड कर्व आणि त्याला झिरो आणि स्टँडिंग लाईन, अक्षरावरती स्लीपिंग लाईन. हा आपला झाला छ छत्री. छ छत्री. तुम्हाला तुमच्या वर्कबुकमध्ये 1, 2, 3 लाईन छ छत्री कंप्लीट करायचं आहे. आणि आता आपण नोटबुकमध्ये कसं लिहायचं ते बघणार आहोत. नोटबुक काढा सर्वांनी. आपण इथे आता च लिहिला, पेज टर्न करा. ओके, आणि आता आपण इकडे काय लिहिणार आहोत? छ लिहिणार आहोत. त्यासाठी तुम्हाला 5 लाईन्स अशा ड्रॉ करायच्या आहेत. ओके, मी पण करते, तुम्ही पण करा. केल्या 5 लाईन्स ड्रॉ, 1, 2, 3, 4, 5. आता फक्त आपल्या किती लाईन लिहायचे आहेत? 6 लाईन्स ओनली. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लाईन्स आपल्याला काय लिहायचे आहेत? काय लिहायचं आहे? छ छत्री. ओके, ना वी विल स्टार्ट फर्स्ट लाईन. ह्या दोन लाईनच्या मध्ये लिहायचं. ओके, छ कसा काढायचा? लेफ्ट साइड कर्व, त्याला खालून मोठा लेफ्ट साइड कर्व आणि त्या लेफ्ट साइड कर्वला असा झिरो आणि त्याच्यावरती एक स्टँडिंग लाईन. हा झाला छ. छ छत्री. लेफ्ट साइड कर्व, त्याला खालून मोठा लेफ्ट साइड कर्व आणि त्या लेफ्ट साइड कर्वला असं टर्न करायचं, स्टँडिंग लाईन, अक्षरावरती स्लीपिंग लाईन. छ छत्री. परत बघा, लेफ्ट साइड कर्व स्मॉल, त्याच्यानंतर मोठा लेफ्ट साइड कर्व असा, त्याला खालून असं झिरो काढायचा, स्टँडिंग लाईन द्यायची आणि अक्षरावरती स्लीपिंग लाईन. पहिला काय काढायचं? आपण लेफ्ट साइड कर्व स्मॉल, त्याला खालून मोठा लेफ्ट साइड कर्व काढायचा आणि त्याला खालून असं टर्न करायचं,
आणि स्टँडिंग लाईन द्यायची की आपला झाला छ. लेफ्ट साइड कर्व, त्याला खालून अजून एक लेफ्ट साइड कर्व, त्याला खालून टर्न, स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन. छ छत्री तुम्हाला इकडे मी एकदा रफमध्ये काढून दाखवते. स्मॉल द्यायचा लेफ्ट साइड कर्व, त्यानंतर त्याला मोठा लेफ्ट साइड कर्व काढायचा. काढला मग त्याला खालून असं सर्कल द्यायचा आणि त्याला अशी स्टँडिंग लाईन द्यायची, अक्षरावरती स्लीपिंग लाईन. हा झाला आपला छ. छ पासून येतं छत्री, तर तुम्हाला टोटल किती लाईन द्यायचे आहेत? 1, 2, 3, 4, 5 अँड 6. सहा लाईन तुम्हाला छच्या लिहायचे आहेत आणि सहा लाईन्स छच्या, 6 लाईन्स ऑफ छ अँड 6 लाईन्स छ. ओके, हा तुमचा आजचा होमवर्क आहे. छ चम्मच, छ चरखा 6 लाईन्स आणि छ छत्री 6 लाईन्स. ओके, आता वर्कबुक काढा. वर्कबुकमध्ये छ चरखा अँड छ छत्री वर्कबुकमध्ये सुद्धा कम्प्लीट करायचं आहे. तर आपण आज काय शिकलो? छ चरखा, छ चरखा आणि छ छत्री, छ छत्री. तुम्हाला तुमच्या वर्कबुकमध्ये आणि नोटबुकमध्ये छ आणि छ कम्प्लीट करायचा आहे. ओके स्टुडंट्स, कळालं तुम्हाला? आपले व्यंजन छ पर्यंत शिकून झालंय. फर्स्ट पेज ती पेज नंबर 3 काढा. क कमळ, ख खटारा, ग गवत, घ घर, ञ च चरखा आणि छ छत्री. आजचं होमवर्क आहे छ आणि छ. ओके स्टुडंट्स, समजलं सर्वांना व्यंजन? ओके, थँक्यू.